नमस्कार, माझा विद्यार्थीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम माझा विद्यार्थी हा यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा हेतू स्पष्ट करते. गेले काही वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना एक गोष्ट सातत्याने लक्षात आली, ती म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये आवड आहे, पण त्यांना काही कारणास्तव 10वीनंतरच्या शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही मुलं शिक्षण घेत असतात, पण 10वीनंतर त्यांचं शिक्षण थांबतंय. विशेष करून मुलींचं 10वीनंतर सुरक्षेच्या कारणावरनं शिक्षण थांबतं, तर मुलांचं आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरात हातभार लावण्यासाठी त्यांचं शिक्षण थांबवलं जातं. ह्या सर्वांमुळे त्यांचा आर्थिक स्तर सुद्धा उंचावताना दिसत नाही. यातून बाहेर पडायचं असेल, या दुष्टचक्रातनं बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. 2017 नंतर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या इंट्रोडक्शन नंतर जर कुठल्या विद्याशाखेला जास्त मागणी असेल तर ती आहे कॉमर्स विद्याशाखा. आणि कॉमर्स विद्याशाखेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी पैशामध्ये आपल्याला रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होत आहेत. कॉमर्स विद्याशाखामध्ये GST इंट्रोडक्शन नंतर कुशल कर्मचारी वर्गाची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. तर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जर त्यांचं काम चालू ठेवता, शेतीतील कामं किंवा इतर कोणतेही जॉब जर त्यांनी करत असतील, तर ते जॉब करता करता जवळच्या महाविद्यालयामध्ये कॉमर्समध्ये त्यांनी जर त्यांचं नाव एनरोल केलं आणि कॉमर्सचं शिक्षण पूर्ण केलं, कॉमर्स BCOM ही डिग्री घेतली, तर त्यांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी त्यांना फक्त करायचंय त्यांच्या जवळच्या महाविद्यालयामध्ये कॉमर्समध्ये त्यांचं नाव एनरोल करायचंय आणि त्यांचं शिक्षण BCOM मध्ये पूर्ण करायचंय. ह्या सर्व प्रवासामध्ये माझा विद्यार्थी हा यूट्यूब चॅनल तुमच्या बरोबर सदैव असणार आहे. यामध्ये तुम्हाला कॉमर्सशी रिलेटेड सर्व विषयांचं मार्गदर्शन सखोल मिळणारच आहे, परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसाय संदर्भामध्ये, रोजगारा संदर्भामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे. चला तर मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम आणि सधन बनवूया. हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.